कारगिल युद्धात सहभागी झालेले जवान आणि ज्यांनी या युद्धात बलिदान दिलं अशा जवानांना सलाम करण्यासाठी पुणे नवरात्र उत्सव समितीच्या वतीनं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्या वीर जवानांनी अतिशय कठीण असलेल्या टायगर हिल्सवर ताबा मिळवला आणि पाकिस्तानच्या सैनिकांचा खात्मा करून कारगिल युद्ध जिंकले, या युद्धात शहीद झालेल्या वीर हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी 26 जुलै कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला अमर जवान स्तंभाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मेणबत्ती प्रज्वलित करून भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देऊन शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. याप्रसंगी कारगिल युद्धात सहभागी झालेले कर्नल सुरेश पुरी व हवालदार मेजर सतीश शिंदे आदी उपस्थित होते. या युद्धात मेजर हवालदार सतीश शिंदे यांनी स्वतः सहभाग घेऊन 14 सैनिकांचा खात्मा केला. प्रसंगी त्यांना शिक्षाही झाली पण त्यांना शौर्य पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. आपण प्रत्येक वेळी युद्ध पाहतो तर एकतर पिक्चरमध्ये पाहतो, सिनेदृश्यात पाहतो, पण आज आपल्याकडे 2 थोर व्यक्तिमत्व आली आहेत. खरं तर खूप मोठा सन्मान आहे आपल्यासाठी की ही व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. जसं शिंदे सर म्हटले मगाशी की बोलणं खरं तर अवघड आहे पण तिथे युद्ध करणं सोपं आहे, पण ह्यासाठी पण युद्ध करण्यासाठी विशाल हृदय लागतं. ते सर तुमच्यापाशी आहे, ते आमच्यापाशी नाही आहे. तर खूप अभिमान आहे आम्हाला तुम्ही आमच्या संपर्कात आहात आणि एवढा छान दिवस आम्ही तुमच्यासोबत साजरा करतो. खूप अभिमानाची आमच्यासाठी व्यक्त आहे. धन्यवाद.